नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेक मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, शासकीय कार्यालयामध्ये मराठीतून काम करताना आपण ISM 4 किंवा मराठीचे वेगवेगळे फॉन्ट्स आपण वापरत असतो. तर जुन्या व्हर्जनचा फॉन्ट वापरल्यानंतर नवीन व्हर्जनमध्ये ते फॉन्ट दिसायला अडचण निर्माण होते. जसे की ISM 4 वरती जर तुम्ही टाईप केलेले असेल आणि नवीन व्हर्जन ISM V6 मध्ये जर ती फाईल आपण ओपन केली तर ती प्रॉपर दिसत नाही किंवा ओपन होत नाही, असे प्रॉब्लेम आपल्या समोर येतात. ISM 4 हे आपण विंडोज XP वरती यूज करतो. आता नवीन सिस्टीम अपडेट झालेले आहे तर नवीन सिस्टीम वरती ISM 4 जे आहे किंवा जुने व्हर्जन जे आहे ते सपोर्ट करत नाही. नवीन व्हर्जन त्यावरती ISM 6 सारखे व्हर्जन आपल्याला वापरावे लागतात. तर ही अडचण निर्माण होते की जुन्या व्हर्जन मध्ये केलेली फाईल नवीन व्हर्जन मध्ये ओपन होत नाही. तर यासाठी आपण ती कन्वर्ट कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत. तर यामध्ये एक मी एक्सेल फाईल मध्ये जुन्या म्हणजे ISM 4.0 मध्ये टाईप केलेलं हे मॅटर आहे. यामध्ये बघा की काही शब्द जे आहे ते इथे कट झालेले आहे, पूर्ण शब्द दिसत नाही. हे जुन्या व्हर्जनचा हा एक अडचण आहे. तर याला नवीन आता ह्या सिस्टीम वरती विंडोज 10 असल्या कारणाने इथे ISM 6 यूज केलेला आहे तर त्यामुळे ही आपल्याला प्रॉपर दिसत नाहीये. तर यासाठी ISM 6 इन्स्टॉल केल्यानंतर ISM 6 ची एक युटिलिटी आहे, ऍडिन्स आहे, जी एक्सेल मध्ये आपल्याला वापरता येते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये तुमचं जर मॅटर असेल, जुनी फाईल असेल, तर त्याला आपल्याला कन्वर्ट करता येते. तर यासाठी आपल्याला ISM 6 चं एक सेटअप असावं लागेल. म्हणजे सेटअप फाईल इथे मी डेस्कटॉपला ठेवलेली. बघा की या डेस्कटॉप मध्ये ISM 6 चे सेटअप आहे आणि या सेटअप मध्ये आपल्याला इथे एक्सेल वर्ड ऍडिन्स नावाची फाईल आपल्याकडे पाहिजे. नसेल तर ती आपल्याला डाउनलोड करावी लागेल. तर इथे ISM 6 ची एक ऍडिन्सची फाईल आहे, ती कशी आपल्याला कॉन्फिगर करायची ती बघूया. एक्सेल फाईल मी ओपन केली, त्यानंतर फाईल टॅब वरती जायचं आहे. फाईल टॅब वरती गेल्यानंतर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ऑप्शन मध्ये ऍडिन्स मध्ये जायचं आहे आणि या ऍडिन्स मध्ये आल्यानंतर इथे मॅनेज एक्सेल ऍडिन्स, इथे एक्सेल ऍडिन्स हे बाय डिफॉल्ट ऑप्शन असतं, इथे याला गो वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा ह्या वेगवेगळ्या ऍडिन्स दिसतात. आता मी ऑलरेडी ती ऍडिन्स ऍड केल्यामुळे इथे ISM ऍडिन ऍड झालेली आहे, पण ती घ्यायची कशी जर नसेल, या लिस्ट मध्ये नसेल, तर इथे ब्राउज वरती क्लिक करा आणि ज्या लोकेशनला तुमचं सेटअप तुम्ही स्टोअर केलेलं आहे त्या लोकेशन वरती जा. मी डेस्कटॉप वरती ते सेटअप कॉपी केलेलं होतं, तर इथे डेस्कटॉप वरती गेलो. डेस्कटॉप वरती गेल्यानंतर इथे ISM 6 ओपन करा आणि एक्सेल वर्ड ऍडिन्स हे फोल्डर मध्ये जाऊन ISM नावाची जी फाईल आहे ती सिलेक्ट करून ओके करा. त्यानंतर ती फाईल इथे आल्यानंतर इथे तिला ऑन करा, चेकबॉक्स जो आहे तो टिक करा आणि ओके करा. हे ओके केल्यानंतर इथे जसं होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, त्याच पद्धतीचं ऍडिन्स नावाचं टॅब इथे डिस्प्ले होईल. आणि इथे ही टॅब आल्यानंतर इथे ऑप्शन आहे बघा की कन्वर्ट आणि बाकी इतर हे ऑप्शन आलेले आहेत. तर आपल्याला हे कन्वर्ट यूज करायचं. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की एक्सेल शीट मध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे ते सिलेक्ट करावं लागेल. पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. या कन्वर्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कुठल्या फॉर्मॅट मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. बघा इथे जे आहेत वेगवेगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत. बघा मला आता युनिकोड मध्ये याला कन्वर्ट करायचंय की युनिकोड मध्ये जर असेल तर ते कुठल्याही सिस्टीम वरती आपण ओपन केलं तर ते डिस्प्ले होईल. यासाठी मी युनिकोड घेतोय. तुम्ही हे कुठले ऑप्शन जे तुम्हाला सुटेबल आहे ते यूज करू शकता. युनिकोड मध्ये गेल्यानंतर मी याला कन्वर्ट वरती क्लिक केलंय. तर कन्वर्ट करताना तो विचारतो डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस इन न्यू एक्सेल शीट.
नवीन एक्सेल शीट जर तुम्हाला ओरिजिनल फाईल मध्ये जर चेंजेस करायचे नसतील तर तुम्ही नवीन एक्सेल शीट तयार करा. तुम्हाला जर याच फाईल मध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर त्याला नो वरती क्लिक करा. आपण येस म्हटल्यानंतर तुम्हाला ती नवीन फाईलचं नाव द्यावं लागेल आणि नवीन फाईल सेव्ह करून नवीन फाईल मध्ये चेंजेस होईल. आपण याच फाईल मध्ये याला चेंजेस करू या, याला मी इथे नो म्हणतो. नो म्हटल्यानंतर हे आता कन्वर्ट होईल. प्रोसेसिंगला थोडा वेळ घेतो आणि हे बघा या पद्धतीने हे कन्वर्जन डन असा मेसेज इथे आलेला आहे. खूप मोठी फाईल असेल तर तो वन बाय वन कॉलम वाईज तो कन्वर्ट करतो. बघा इथे जे अल्फाबेट जे अक्षर आपल्याला दिसत नव्हते ते पूर्ण इथे आलेले आहेत. तुम्ही आता युनिकोडचा कुठलाही फॉन्ट याला वापरू शकता, कुठल्याही सिस्टीमवरती हा फॉन्ट डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने ही युटिलिटी आपण एक्सेल मध्ये वापरू शकतो. याचप्रमाणे आपण इतर दुसऱ्या फॉन्ट मध्ये जसे की तुम्हाला ISM 4 मध्ये यूज केलेला फॉन्ट म्हणजे ISM 4 मध्ये जर तुम्ही फाईल असेल आणि त्याला ISM 6 च्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यासाठी तुम्ही पूर्ण याला सिलेक्ट करा आणि सेकंड ऑप्शन आहे बघा ट्रान्सलिटरेट या ऑप्शन वरती क्लिक करा आणि कुठल्या फॉन्ट मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. इथे फॉन्ट आहे बघा की ISM चे जे वेगवेगळे फॉन्ट आहेत ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. ते फॉन्ट याला सिलेक्ट करून त्याचप्रमाणे मागच्या प्रमाणे ते डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस इन न्यू एक्सेल शीट नो आणि हा फॉन्ट कन्वर्ट झालेला. तर अशा पद्धतीने एक्सेल मध्ये आपण कन्वर्जन करू शकतो. याचप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा तुम्ही कन्वर्ट करू शकता. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कशा करायचं ते बघूया. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये हे मॅटर आहे की जे ISM 4 मध्ये आहे. तर ऍडिंग्स तुम्हाला ऍड करायचं असेल तर सिमिलरली तुम्हाला फाईल टॅब मध्ये जावं लागेल. नंतर ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि ऑप्शन मध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा ऍडिंग्स ऑप्शन असेल आणि इथे ऍडिंग्स ऑप्शन मध्ये मॅनेज मध्ये इथे गेल्यानंतर आपल्याला वर्ड ऍडिंग्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि गो वरती क्लिक करूया. बघा इथे ऍड करायचं आहे. मी ऑलरेडी ऍड केलेला आहे. आपण इथे ऍड बटनवर क्लिक करा. जिथे तुम्ही सेटअप कॉपी केलेले असेल तिथे जायचं आहे. डेस्कटॉप वरती मी सेटअप कॉपी केले ISM 6 त्यानंतर एक्सेल वर्ड ऍडिंग्स याला ओपन करा आणि ISM V5 नावाची जी ऍडिंग्स आहे त्याला ओके करा. ओके केल्यानंतर त्याला इथे चेकबॉक्स ऑन करूया. ओके आणि इथे एक सिक्युरिटी वॉर्निंग येते. हा मायक्रो डिसेबल्ड आहे याला एनेबल करायचं आहे आणि हे एनेबल्ड केल्यानंतर तुम्ही जो काही डेटा असेल तो सिलेक्ट करा. इथे ऍडिंग्स टॅब दिसतंय बघा. इथे आल्यानंतर या ठिकाणी ISM मध्ये जायचं आहे आणि कन्वर्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जसं एक्सेल मध्ये तुम्हाला टूल आली होती त्या पद्धतीनेच तुम्ही इथे जे काय तुम्हाला कुठलं घ्यायचं असेल युनिकोड मध्ये मी कन्वर्ट करतोय. इथे कन्वर्ट वरती क्लिक करा. नो हे बघा या पद्धतीने इथे हा डेटा सुद्धा कन्वर्ट झालेला आहे. थोड्याफार प्रमाणात काही चेंजेस राहतात आपण ते मॅनेज करू शकतो पण डेटा हा आपण कन्वर्ट करून वापरू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ISM ऍडिंग्स इथे वापरू शकता. यामध्ये तुम्ही कुठल्याही दुसऱ्या इतर फॉन्ट मध्ये सुद्धा तुम्ही जसे की एक्सेल मध्ये बघा की इथे कुठल्याही इतर दुसऱ्या फॉन्ट मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे कस्टम वरती तुम्ही जेव्हा जाताल तर इथे तुम्हाला तो कस्टम सेटिंग्स विचारतो की तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे जर APS मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर APS मोनो कृतीदेव ही सुद्धा तुम्ही इथे याला कन्वर्ट त्या फॉन्ट मध्ये करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने मराठीमध्ये काम करणे सोपे होईल. मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सहकार्यापर्यंत मित्रापर्यंत पोहोचा, शेअर करा आणि अशा पद्धतीचेच व्हिडिओ आपल्याला जर हवे असतील किंवा तुमच्या तुम्हाला जर शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी
आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.